मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की या प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून जे काही प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेले आहेत ते 3 प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात अगोदर मित्रांनो, आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे तो बिटमार्क प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। आणि प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, जे काही सॉन्ग मी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असणार आहे ते सॉन्ग तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, बघू शकता या ठिकाणी हे सॉन्ग मी ॲड करून घेतलेलं आहे। सॉन्ग ॲड केल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पण फोटोचा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे तो फोटो सिंपली तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर आता मित्रांनो, ह्या फोटोचा तुम्हाला एकदम शेवटपर्यंत सेट करायचा आहे। आणि मित्रांनो, शेवटपर्यंत सेट केल्यानंतर आता तुम्हाला बघू शकता या ठिकाणी 5.19 बीटवरती यायचे, जिथे तुम्हाला मी डबल बीट मार्क करून दिलेलं आहे। सिंपली मित्रांनो, या बीटवरती आल्यानंतर ह्या फोटोला तुम्हाला 2 पार्टमध्ये कट करायचं आहे। या प्रकारे 2 पार्टमध्ये कट केल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला 4.9 बीटवरती यायचं आहे। प्लसवरती क्लिक करून एक शेप तुम्हाला यामध्ये ॲड करायचा आहे। आणि हा शेप पूर्ण स्क्रीनवरती सेट करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला पांढरा कलर सिलेक्ट करायचा आहे। नंतर मित्रांनो, इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। आणि थोडंसं पुढे येऊन ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असणार आहे हा तुम्हाला कट करून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो, ब्लेंडिंग आणि ओपॅसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि डिफरन्सवरती क्लिक करून त्याला डिफरन्सवरती सेट करायचं आहे। आता मित्रांनो, इथून तुम्हाला बॅक येऊन हा जो काही लेअरचा ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून ही लेअर तुम्हाला इथे कॉपी करायची आहे। आणि नंतर मित्रांनो, 5.19 पुढे जेवढ्या पण तुम्हाला सिंगल बीट दिसणार आहे तर त्या प्रत्येक बीटमध्ये तुम्हाला ही जी काही लेअर आपण कॉपी केलेली आहे ती लेअर तुम्हाला पेस्ट करायची आहे। ओके, तर मित्रांनो, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रकारे मी लेअर पेस्ट करून घेतलेले आहेत। लेअर पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। आणि आपला जो काही HDRCC इफेक्ट प्रोजेक्ट असणार आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, हा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता तुम्हाला ह्या सगळ्या लेअर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत। लेअर सिलेक्ट केल्यानंतर आपला जो काही लोगो असणार आहे फक्त त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं नाही। ओके, नंतर मित्रांनो, लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या ज्या काही 7 लेअर तुम्हाला दिसत आहेत तर सिंपली मित्रांनो, ह्या 7 लेअर तुम्हाला ह्या ठिकाणी कॉपी करायचे आहेत। आणि नंतर आपले मेन बीट मार्कमध्ये येऊन एकदम सुरुवातीला येऊन लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या 7 लेअर तुम्हाला या ठिकाणी अशा पेस्ट करायचे आहेत। तर मित्रांनो, बघू शकता या ठिकाणी मी ह्या लेअर पेस्ट करून घेतलेले आहेत आणि एकदम जबरदस्त असा लुक देखील आपल्या व्हिडिओला या ठिकाणी आलेला आहे। ओके, नंतर मित्रांनो, इथे एक बघू शकता 1.28 एक बीट आहे। तर सिंपली मित्रांनो, हा जी काय आपली ब्लिंकची लेअर होती ती छोट्या पार्टमधली ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून कॉपी करायची आहे आणि 1.28 देखील तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायची आहे। ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओमध्ये आपली जी काही मी PNG दिलेली आहे ती PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, बघू शकता ही PNG मी ॲड करून घेतलेली आहे। PNG ॲड केल्यानंतर ह्या PNGला तुम्हाला एकदम शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। आणि नंतर मित्रांनो, ह्या PNGला तुम्हाला या प्रकारे असं सेट करून घ्यायचं आहे। ओके, तर मित्रांनो, या प्रकारे सेट केल्यानंतर आता आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला ह्या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आहे, आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे, आपला पहिला इफेक्ट कॉपी करून नंतर मित्रांनो, आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये येऊन आपला जो काही पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे। नंतर मित्रांनो, बॅक यायचं आहे। नंतर आपला इफेक्ट इथे जो काही दुसरा इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे। आणि मित्रांनो, आपल्या बीटमार्कमधला जो काही दुसरा फोटो असणार आहे त्या दुसऱ्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे। तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ या ठिकाणी झालेला आहे। व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सिंपली मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की शेअरच्या बटनवरती क्लिक करून रिझॉल्युशन वगैरे तुम्हाला फुल करून घ्यायचं आहे हाय क्वालिटीमध्ये। आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो, तुम्हाला दुसऱ्या कोणत्या वेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।